Maratha Chamber of Commerce, Industries and Agriculture cha achya कार्यक्रम मध्ये मंचावर उपस्थित श्री प्रतापराव पवार साहेब, श्री सुधीर जी मेहता, श्री दीपक करंदीकर, श्री प्रशांत गिरमने, समोर उपस्थित सर्व पुण्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज एका अशा संस्थेमध्ये मी उपस्थित आहे. या संस्थेचा एक अतिशय मोठा इतिहास आहे आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक फार चांगला सहभाग या संस्थेचा राहिला आहे. संस्थेचं एक विजन आहे आणि सातत्याने संस्थेनं शासनालाही विविध पॉलिसी इश्यूजमध्ये मार्गदर्शन केलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळी प्रतापराव असतील किंवा सुधीरजी असतील किंवा करंदीकर असतील हे सगळे बोलत होते त्यावेळी एकूणच पुढील वाटचाल काय असली पाहिजे या संदर्भात आपल्यासमोर विचार त्यांनी मांडले. सुधीरजींनी तर एक प्रकारे फ्युचरचं ब्लूप्रिंट ज्याला आपण म्हणू शकतो तोच आपल्या समोर मांडलेला आहे आणि तो महत्वाचा देखील आहे. ज्या वेगानं आज आपण देशामध्ये विकास करतो आहोत, जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपण झालो, आपल्याला लवकर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था व्हायची आहे आणि माननीय पंतप्रधानांनी 5 ट्रिलियन इकॉनॉमी अशा प्रकारची एक संकल्पना मांडली आहे आणि ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर महाराष्ट्रालाही $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी लागेल आणि ही होण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपलं मराठा चेंबर असेल किंवा या सभागृहात बसलेले आपल्यासारखी मंडळी असतील आपला एक मोठा सहभाग याच्यामध्ये राहणार आहे आणि त्याचवेळी हेही तितकंच खरं आहे की $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये पुण्याचा आणि पुण्याचा जो काही आजूबाजूचा औद्योगिक परिसर आहे याचा एक फार महत्वाचा वाटा असणार आहे. आपल्याकडे जो काही MMRDA आहे आणि PMRDA आहे, दोन रिजन्स असे आहेत, या दोन रिजन्समधनं भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ ही अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आजही पुणे हे आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे. मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आउटपुट पुण्यातनं आपण एक्सपोर्ट करतो आहोत आणि नुकताच आपल्याला कल्पना आहे की ग्लोबल स्टार्टअप इंडेक्स हा देखील घोषित झाला आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान पुण्याने स्टार्टअप इकोसिस्टमच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्राप्त केला आहे. मात्र काही पलीकडे आणि काही पुढे आपल्याला जायचं आहे. मी काल परवा ग्लोबल फिनटेक इव्हेंटला गेलो होतो आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की अनेक शहरं ही या ठिकाणी सांगतात की वी आर द स्टार्टअप कॅपिटल. बंगलोरचं म्हणणं आहे ते आहे, हैदराबादचं म्हणणं आहे ते आहे, पण वेन वी गो बाय ॲब्सोल्यूट नंबर तर देशाचं स्टार्टअप इकोसिस्टीम आणि त्यातनं तयार झालेलं स्टार्टअप याचं कॅपिटल महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचं त्याचं कॅपिटल पुणे आहे. आपण जर विचार केला तर देशामध्ये आज साधारणपणे जे रिकग्नाइज स्टार्टअप्स आहेत
त्यांची संख्या 80,000 आहे. या 80,000 पैकी 15,000 स्टार्टअप्स हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि देशामध्ये 100 युनिकॉर्न्स आहेत, त्यापैकी 25 युनिकॉर्न हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. याचा अर्थ असा आहे की ही सगळी इकोसिस्टम आपण तयार केली आहे, महाराष्ट्रात ती तयार झाली आहे. आता या इकोसिस्टमला आपल्याला पुढे कसं नेता येईल याचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. साधारणपणे $1 trillion इकॉनॉमीची ही संकल्पना महाराष्ट्राकरता ही 2016-17 साली मांडली होती आणि आज अनेक वेळा वादविवाद होतात. लोक असं म्हणतात की महाराष्ट्रातनं एक प्रकल्प बाहेर गेला, आता महाराष्ट्राचं नेमकं काय होणार. तो आलाच नव्हता, पण तो यायला हवा होता आणि तो आणण्याकरता महिनाभर आम्ही प्रयत्न खूप केले, पण दुर्दैवाने त्यांनी आधीच निर्णय घेतला होता. कारण जवळजवळ 2-2.5 वर्ष ज्या प्रकारची इन्स्टेबिलिटी महाराष्ट्रामध्ये होती आणि ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं, गृहमंत्री जेलमध्ये चालले आहेत, पोलीस कमिशनर अजून कुठेतरी एब्सकॉन्डिंग आहे, अशा प्रकारचं जे वातावरण होतं त्या वातावरणामुळे फार महाराष्ट्रात यायची कोणाला इच्छा होईल अशी परिस्थिती नव्हती. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की 2014 ते 2019 2014ला साधारणपणे आपण 13-14 मध्ये जर आपण FDI बघितला तर साधारण महाराष्ट्रामध्ये $2 billion एवढा FDI यायचा. तो 14-15 मध्ये 6 billion झाला आणि तो 17-18 मध्ये 20 billion झाला आणि तो 18-19 मध्ये 26 billion झाला. आणि अशी अवस्था आली की आपण जर बघितलं तर साधारणपणे 13-14 साली महाराष्ट्र हा 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावर होता आणि 17-18 साली परिस्थिती अशी होती की महाराष्ट्राचा पहिला क्रमांक तर होताच, पण महाराष्ट्रानंतरची जी 4 राज्यं होती, दिल्ली, त्यानंतर गुजरात, मग कर्नाटका आणि तमिळनाडू, ही 4ही राज्यं मिळून ते $13 billion होते आणि आपण $19 billion होतो. म्हणजे 4ही राज्यांना एकत्रित केलं तरी त्यांच्यापेक्षा आपण पुढे होतो. आणि त्यावेळी गुजरात हा साधारण 3 billion होता, जो आता $22 billion गेला आणि आपण $22 billion आलो. म्हणजे आपल्या 1 billion आपल्यापेक्षा गुजरात गेल्या वर्षी पुढे गेला, पण हरकत नाही, आपण त्याच्या पुढे जाऊच यावर्षी नव्हतं तर पुढच्या वर्षी जाऊ. सांगण्याचा हेतू असा आहे की जर फोकस आपण या ठिकाणी सगळ्या पॉलिसीज ठेवल्या तर आपल्याला वेगानं पुढे जाता येतं. कारण महाराष्ट्रात ती इकोसिस्टीम आहे, महाराष्ट्राची ती क्षमता आहे, महाराष्ट्राची ती ताकद आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक औद्योगिक संस्कृती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा ती औद्योगिक संस्कृती ट्रॅकवर आणायचा प्रयत्न आमचा आहे. आणि विशेषतः हे सगळं करत असताना मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चर हा एक मेजर रोल त्याच्यामध्ये प्ले करतो. साधारणपणे 5 वर्षाच्या आमच्या कार्यकाळामध्ये आमचा मेजर थ्रस्ट हा इन्फ्रास्ट्रक्चरवर होता. मोठ्या प्रमाणात रोड्सचं नेटवर्क असेल, नवीन एअरपोर्ट असतील, पोर्टची निर्मिती असेल, हायवेजची निर्मिती असेल किंवा मेट्रोची निर्मिती असेल किंवा अगदी आपलं जे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे तिला अल्टरनेट फ्युएलवर आणण्याचा विषय असेल, EV असतील, असं एक मोठं काम आपण हातामध्ये घेतलं होतं. आणि विशेषतः पुण्याच्या ग्रोथचा जर आपण विचार केला तर मागच्या काळामध्ये आपण पुण्यामध्ये मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणात सुरू केलं. आता दोन्ही टप्पे वेगानं पुढे चाललेले आहेत आणि त्याच्यासोबत आपण पुण्यामध्ये मागच्या काळात इलेक्ट्रिक व्हेकल्स आणल्या हळूहळू. मला तर असं वाटतं की पुणे पिंपरी चिंचवड हे पहिली शहर असली पाहिजे की ज्याच्यामध्ये 100% ट्रान्सपोर्टेशन हे EVच्या माध्यमातून किंवा अल्टरनेट फ्युएलच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि तो प्रयत्न आपला येत्या 2-2.5 वर्षामध्ये निश्चितपणे असणार आहे. अर्थात कॉम्पिटिशन मुंबईशी नागपूरशी देखील आहे, कारण या दोन्ही ठिकाणी तेवढ्याच वेगानं आता हे ट्रान्झिशन आपण सुरू केलेलं आहे. पण मला असं वाटतं की याच्यासोबत पुण्यामध्ये विशेषतः पुण्याचा जो रिंग रोड आहे हा मला असं वाटतं की इट विल ड्राईव्ह द ग्रोथ ऑफ पुणे फॉर नेक्स्ट 10 इयर्स फॉर 15 इयर्स. आणि हा रिंग रोड याकरता महत्वाचा आहे की साधारण रिंग रोडला आज आम्हाला ऍक्विझिशनला 10,000 कोटी लागतील, तो रिंग रोड तयार करायला 20,000 कोटी रुपये अजून लागतील, पण या 30,000 कोटीची गुंतवणूक केल्यानंतर
हा रिंग रोड ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस तो साधारणपणे येत्या 10 वर्षामध्ये 1 ते 1.5 लाख कोटी रुपयाची व्हॅल्यू तयार करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची जी सगळी ग्रोथ आहे त्या ग्रोथ करता एक इंजिनचं काम हा मल्टी मॉडेल पुणे रिंग रोड जो आहे हा तयार करणार आहे. तर पुण्यातले सगळे हुशार लोक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना माझी विनंती अशी आहे की याच्या ऍक्विजिशनला 10,000 कोटी रुपये लागणार आहे. तर काही नवीन मॉडेल जर तुमच्या डोक्यात असतील ऍक्विजिशन करता, कारण आपल्याला माहिती आहे कुठली बँक ऍक्विजिशन करता पैसे देत नाही. ज्यावेळेस नागपूर मुंबईचं ऍक्विजिशन मला करायचं होतं त्यावेळी मी साधारणपणे वेगवेगळे मॉडेल यूज करून आणि त्यातनं पहिले ऍक्विजिशन पूर्ण केलं आणि एकदा ऍक्विजिशन पूर्ण केल्याबरोबर पहिले 8,000 कोटी स्टेट बँकेने दिले आणि असं करता करता 30-35,000 कोटी रुपये ते उभे राहिले. आणि आता माझा विश्वास आहे की पुढच्या वर्षी आम्ही तो रोड ज्यावेळेस आता यावर्षी त्याचा एक मेजर फेज आम्ही उद्घाटित करू आणि पुढच्या वर्षी पूर्ण रोड पूर्ण होईल त्यावेळी तो एकटा रोड आम्हाला 50,000 कोटी रुपये त्या ठिकाणी देईल. त्यामुळे मला असं वाटतं की काही इनोव्हेटिव्ह मॉडेल्सचा विचार आपल्याला यानिमित्ताने करावा लागेल. तर या पुणे रिंग रोड करताही आपल्यापैकी कोणाच्या डोक्यात विशेषतः ऍक्विजिशन करतात, बाकी कन्स्ट्रक्शनचे 20,000 कोटी रुपये आणणं हे आम्हाला काही कठीण नाही. महाराष्ट्र हा मजबूत अशा प्रकारचं आपली अर्थव्यवस्था आहे, पण त्याचे काही मॉडेल्स आपल्या डोक्यात असतील तर ते जरूर सांगावे. आम्ही काही मॉडेल्सवर विचार करतोय, कारण कुठल्याही परिस्थितीत यावर्षी ते ऍक्विजिशन आपल्याला सुरू करायचं आहे. आणि आता बजेटमधनं आम्ही 250-300 कोटी रुपये देतो, पण 200-250 कोटी रुपये देऊन 20,000 कोटीचं ऍक्विजिशन इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे डिफरंट मॉडेल्स त्याचे मीही काही मॉडेल्स तयार केलेले आहेत, आपल्याकडनं काही आले तर आपण येत्या काळामध्ये ते निश्चित करू. एका गोष्टीचा वारंवार या ठिकाणी उल्लेख झाला तो म्हणजे पुण्याचा एअरपोर्ट. आणि खरंच आहे की पुण्याच्या GDP मध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्यूट जर काही करू शकेल तर तो पुण्याचा एअरपोर्ट आहे. कारण इथे पुण्याची जी सगळी काही आता इकोसिस्टीम आहे याच्यामध्ये एक्सपॅटची संख्या खूप मोठी आहे आणि विशेषतः सगळ्या म्हणजे अख्ख्या युरोपला पुणे आपलं घर वाटतं. इतक्या मोठ्या प्रमाणात युरोपमधल्या प्रमुख देशांना एक त्यांचा कनेक्ट पुण्याशी आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की पुण्यावरनं थेट एक विमान आपल्या देशात सुरू झालं पाहिजे. प्लस आपल्या देशामध्ये पुण्यातनं खूप मोठ्या प्रमाणात विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे, कनेक्टिव्हिटीची मागणी आहे. दुर्दैवाने आमचा पुण्याचा एअरपोर्ट हा डिफेन्स एअरपोर्ट आहे. सुधीरजींनी जे सांगितले खरं आहे की पुणे मुंबई एअरपोर्ट सिंगल धावपट्टी असूनही साधारण 750 विमानं त्या ठिकाणी आपण उतरवतो आणि टेक ऑफ करतो, पण पुण्याला ते आपण करू शकत नाही. कारण पुण्याचा एक डेडिकेटेड वेळ आपल्याला डिफेन्सला द्यावा लागतो आणि आपण डिफेन्सला विनंती केली तर त्यांना कदाचित काही वेळ मिळेल, पण तरीही पुणे एअरपोर्ट पुण्याची डिमांड कधीच सर्व्ह करू शकणार नाही अंटिल अँड अनलेस वी बिल्ड अ न्यू एअरपोर्ट. कारण हा डिफेन्सचा एअरपोर्ट आहे, पुणे सदर्न कमांडचं एक अत्यंत महत्वाचं सेंटर आहे आणि देशाच्या डिफेन्सच्या दृष्टीनं या ठिकाणी फार कॉम्प्रोमाइज करता येईल अशा प्रकारची अवस्था नाही आहे. आणि म्हणून नवीन एअरपोर्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीने मला आठवतं की साधारण 2017-18 साली पुरंदरला एअरपोर्ट करण्याचा आपण निर्णय घेतला आणि 1.5 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे अप्रुव्हल आपण आणले, ऑल अप्रुव्हल्स, म्हणजे जे काही इनिशियल अप्रुव्हल्स एका एअरपोर्ट करता लागतात ते सगळे एअरपोर्टचे अप्रुव्हल आपण घेतलेले आहेत. नंतर काही त्या ठिकाणी थोडं राजकारण झालं, काही लोक तयार होते काही नाही, शेवटी ऍक्विजिशन कुठेही गेलं तरी लोकांचा काही ना काही प्रमाणात रोष असतो. पण तुम्ही जर चांगले पैसे त्या ठिकाणी दिले, मीच जर लोकांना अकोमोडेट करून घेतलं तर ते करता येतं. त्यामुळे आता आम्ही ही बाब रिव्हाइव्ह करण्याचं ठरवलेलं आहे आणि नॉट जस्ट अ एअरपोर्ट पण एक मल्टी मॉडेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आणि विशेषतः कार्गो हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आपण इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करतो आणि लॉजिस्टिक्स असा एक त्या ठिकाणी पार्क तयार करायचा की द एअरपोर्ट शुड बी पार्ट ऑफ दॅट लॉजिस्टिक पार्क असा एक मोठा विचार आमच्या मनामध्ये आहे. आणि त्याकरता आम्ही लवकरच लँड ऍक्विजिशन करतोय, त्याचंही ऍक्विजिशनचं एक नवीन मॉडेल आम्ही तयार करून मागच्या काळामध्ये मी एक कंपनी तयार केली होती हा एअरपोर्ट तयार करण्याकरता, ज्याच्यामध्ये सिडको आणि MIDC दोघं कॅशलेस असल्यामुळे त्या दोघांना सोबत घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये MIDC जी आपली महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे असं तिघांची एक जॉईंट व्हेंचर कंपनी स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून ऑलरेडी करून ठेवली आहे.
आणि आता त्या स्पेशल पर्पज व्हेकलच्या माध्यमातून आणि प्लस पीएमआरडीला त्याच्यामध्ये जोडून आणि आम्ही हा प्रयत्न करणार आहोत की येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ही जागा जी आहे ती तात्काळ एक्वायर करायची आहे आणि फुल फ्लेज एअरपोर्ट नवीन एअरपोर्ट त्या ठिकाणी करायचा आहे. आपल्याला कल्पना असेल की मुंबई एअरपोर्टची 20 वर्षापूर्वी संकल्पना मांडली होती, नव्या मुंबईची काही झालं नव्हतं. 2 वर्षामध्ये आम्ही त्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याचं बांधकाम सुरू केलं आणि आता मला विश्वास आहे की पुढच्या वर्षीच्या शेवटाला किंवा 24 मध्या न्यू मुंबई एअरपोर्ट हे ऑपरेशनल होईल. न्यू मुंबई एअरपोर्ट ऑपरेशनल झाल्यामुळे पुणेकरांचा थोडा प्रश्न सुटेल, फार नाही सुटणार. आणि मग अशी एक चांगली सूचना या ठिकाणी आली होती की न्यू मुंबई एअरपोर्टला एक डेडिकेटेड कनेक्टिव्हिटी केली पाहिजे. निश्चित ती कनेक्टिव्हिटी जी आहे ती आपण या ठिकाणी करू, जेणेकरून पुणेकरांना एक ॲडिशनल एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल. पण त्यासोबत पुण्याचा आपला एअरपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आमचं गव्हर्नमेंट त्याकरता पूर्णपणे कमिटेड आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांनी आणि मी एक बैठक घेतली आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी देखील त्या बैठकीमध्ये स्पष्टपणे निर्देश दिले की आपल्याला अतिशय वेगानं हा जो काही पुण्याचा एअरपोर्ट आहे तो एअरपोर्टचं काम हातामध्ये घ्यायचं आहे. ऑलरेडी आम्ही त्याला आमचा वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी डेझिग्नेट केला आहे आणि त्यातलं सगळ्या आमच्या ज्या जेवढ्या एजन्सीज आहेत त्या सगळ्या एजन्सीजला एकत्रित करून त्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात तिथली कामं जी आहे ती हातामध्ये घेतो आहोत. हे सगळं करत असताना मगाशी एक विषय अत्यंत महत्त्वाचा आपण मांडला की औद्योगिक वातावरण देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मगाशी आपण फेक माथाडीचा एक विषय या ठिकाणी मांडला आहे. आज स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ज्यांनी माथाड्यांची चळवळ सुरू केली आज त्यांची जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक फार मोठा कार्यक्रम आज नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचा होता. त्या ठिकाणीच मी घोषणा केली आहे की फेक माथाडी जी आहे, ब्लॅकमेलर जे आहेत यांच्या विरुद्ध मी कारवाई सुरू करतोय आणि मी पोलिसांना निर्देश देणार आहे की हे जेवढे ब्लॅकमेलर्स आहेत, फेक लोक आहेत, केवळ पैसा वसूल करतायत, यांना पकडून जेलमध्ये बंद केलं पाहिजे, त्यांच्यावर केसेस लावल्या पाहिजेत. त्यामुळे येत्या काळामध्ये हा जी आपल्या औद्योगिक वातावरणाला प्रदूषित करणारा बघा, कुठल्याही परिस्थितीमध्ये जेन्युइन लेबर जे आहे त्यांना सगळं संरक्षण मिळालं पाहिजे, पण त्यांच्या नावाने जी वसुली करताय एवढे पैसे देऊन टाका मग आम्ही तुमच्याकडे आग्रह करत नाही, असे जे कामं करताय अशांना मात्र जेलमध्ये टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याची सुरुवात आता येत्या काळामध्ये वेगाने मी करतोय. मला माहिती आहे याच्यामध्ये अडचणी येणार आहेत कारण ते अनेक राजकीय पक्षांचे नेते देखील त्याच्यामध्ये आहेत आणि गेल्या काळामध्ये ते जरा गब्बर झालेले आहेत, पण त्यांना कोणालाही मी सोडणार नाही. कारण आपण औद्योगिक वातावरण जर चांगलं केलं नाही तर आपल्याकडे नव्याने येणं बंद होईल. म्हणून ते औद्योगिक वातावरण आपण चांगलंच करू, विशेषतः आपल्या वेगवेगळ्या एमआयडीसीसच्या कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये माननीय नितीनजी आले होते आणि नितीनजींनी हे ज्या कनेक्टिव्हिटीच्या प्रॉब्लेम्स आहेत, खरंच आहे, आज पुण्यातनं एकेका एमआयडीसीकडे जाता जाता नाकी नऊ येतात अशा प्रकारचा ट्रॅफिक आणि अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण आता त्या संदर्भात सगळी कामं ही माननीय गडकरी साहेबांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून हाती घेतली आहे, त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार होईल. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये विशेषतः स्टार्टअपच्या क्षेत्रामध्ये आणि फिनटेक, कारण फिनटेकमध्ये खूप मोठा स्कोप आपल्याकडे आता हळूहळू तयार होतोय आणि म्हणून फिनटेकच्या क्षेत्रामध्ये आपण अधिक गुंतवणूक कशी आणू शकू याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. कारण त्याचे फार नॅचरल इकोसिस्टीम ही मुंबई आणि पुण्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्या इकोसिस्टीमचा वापर आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर याची एक महत्त्वाची भूमिका असेल, त्यामुळे जरूर आपल्या ज्या काही म्हणणं आहे ते म्हणणं वारंवार आमच्यासोबत मांडा. आम्ही तुमच्यासोबत वारंवार इंटरॅक्ट करायला तयार आहोत, तुमच्यासोबत बसायला तयार आहोत आणि त्या माध्यमातून आपण सगळे मिळून $1 trillion इकॉनॉमीकडे जी काही वाटचाल आपल्याला करायची आहे ती वाटचाल येत्या काळामध्ये निश्चितपणे अत्यंत वेगाने करू. आणि त्याकरता आमच्या सरकारचं संपूर्ण कमिटमेंट आणि विल हे या ठिकाणी मी एक्सप्रेस करतो, प्रतिपादित करतो आणि आपण मला निमंत्रित केलं
खरं म्हणजे त्यादिवशी विद्यार्थ्यांचा मला मेसेज आला आणि त्या असं म्हणाल्या की असा असा आमचा कार्यक्रम आहे, तर मी सांगितलं की तो दिवस सुरू होतोय का मी बघतो, पण मला आनंद आहे की आज निश्चितपणे आपल्या या कार्यक्रमामध्ये मला येता आलं. मी त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.